या बातमीचे प्रायोजक आहेत श्री रामदास तुकाराम वालकुळी, LIC विकास अधिकारी अंबेगाव जुन्नर, विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान। सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आजच LIC एजंट व्हा। संपर्कासाठी क्रमांक 9172805067 तसेच 88829955543। बस्ती गावामध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय। जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे यांच्या प्रयत्नांतून विविध विकास कामांची गंगा सावरगाव तर्फे धालेवाडी गटामध्ये आली आहे। त्यामध्ये बस्ती गावामध्ये जिल्हा परिषद सदस्य श्री गुलाबशेठ पारखे यांच्या प्रयत्नांतून मोठमोठी विकास कामे संपन्न झाली आहेत। यामध्ये आज बस्ती गावठाण गिदेमाळा मार्गे ठाकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे 40 लाख रुपये, अंगणवाडी बांधकाम 8,50,000 रुपये, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा खोली दुरुस्ती 5 लाख रुपये या कामांचा भूमिपूजन सोहळा माजी आमदार शरददादा सोनवणे, जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख माऊलीशेठ खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे, जुन्नर तालुका युवा सेना अध्यक्ष विकीभाऊ पारखे, धनगरवाडी गावचे सरपंच महेशभाऊ शेळके यांच्या शुभ हस्ते संपन्न झालंय। याप्रसंगी पंचायत समिती, बांधकाम विभाग होडगेसो, गटशिक्षण अधिकारी खोडदेसो, बाल विकास प्रकल्प अधिकारी हाकेसो, विस्तार अधिकारी शिक्षण विभाग शिंदे मॅडम, अंगणवाडी पर्यवेक्षिका पुंडे मॅडम, तसेच बस्ती गावचे नवनिर्वाचित सरपंच प्रकाशेठ गिदे, माजी उपसरपंच रोहिदास गोरडे, उपसरपंच दीपाली गोरडे, तंटमुक्ती अध्यक्ष उल्हास गोरडे, ग्रामपंचायत सदस्य बबन केवळ, वंदना जाधव, अनिता गोरडे, संजीवनी रोकडे, दया रोकडे, त्याचप्रमाणे रामदास गोरडे, गुलाब गोरडे, दिनकर गोरडे, दत्ता गोरडे, संतोष गोरडे, सिद्धेश शेलार, नवनाथ गिदे, अमोल शेलार, गोरक्ष जाधव, सुभाष केदार, सीताराम गोरडे, पोपट गोरडे, प्रशांत गिदे, नितीन गिदे, किसन गिदे, रोहिदास गिदे, मंगेश आल्हाट, भानुदास गोरडे, सुरेश गोरडे, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर अविनाश कोलेवाड, अक्षय भुजबळ, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य व कर्मचारी, त्याचबरोबर ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या। या ठिकाणी गुलाबशेठ पारखे साहेब यांच्या माध्यमातून शाळा दुरुस्तीसाठी 5 लाख इतकी रक्कम जिल्हा परिषदेकडून मंजूर करण्यात आलेली आहे। या ठिकाणी अंगणवाडीचं काम मंजूर आहे, 8.5 लाख रुपये त्यासाठी मंजूर आहेत। आणि बस्ती गिदे वस्ती जो रस्ता आहे की ज्याचं भूमिपूजन यापूर्वी करण्यात आलेलं आहे, त्यासाठी रक्कम रुपये 40 लाख डांबरीकरणासाठी माननीय सदस्य पारखे साहेबांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले आहेत। आणि या कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित झाली, त्याबद्दल मी आमच्या बांधकाम विभागाच्या वतीने त्याचा आभार मानतो। आदर्श गाव बस्ती या ठिकाणी विविध भूमिपूजनाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित आपल्या तालुक्याचे आमदार शरददास सोनवणे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, या गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थ अत्यंत आनंददायक की धालेवाडीतर्फे हवेली या गटातील बस्ती हे गाव आदर्श गाव बस्ती या गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी मागणी करायची आणि गुलाब पारख्याने निधी द्यायचा, याच्या पलीकडे बाकी तर काही करावं लागत नाही हे जाणीवपूर्वक सरपंच आणि उपसरपंच सांगू शकते। आणि या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले तालुक्याचे तालुका प्रमुख आणि माजी आमदार यांचे मी मनापासून आभार मानतो आणि ग्रामस्थांचे आभार मानतो। ज्याप्रमाणे अजूनपर्यंत साथ दिली त्याचप्रमाणे इथून पुढे पण भविष्यकाळात आम्हाला साथ द्यावी एवढीच विनंती करून सांगतो। जय हिंद, जय भारत। बस्तीचे सर्व ग्रामस्थ ज्यांचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण गुणगौरव सातत्याने करत आलेला आहात, त्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शिवसेना परिवारचे तालुका प्रमुख सन्माननीय माऊलीशेठ खंडागळे, आदरणीय गुलाबशेठ पारखे, सन्माननीय होडगे रावसाहेब, आदरणीय या गावचे सरपंच प्रकाशजी गीते, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी, आदरणीय RD साहेब, सन्माननीय रामदास नायकोडी, आदरणीय बोर्डे, सन्माननीय जाधव आणि आपण सगळं असलेले गुलाबराव, आपण सगळी मंडळी ग्रामस्थ, महिला भगिनी म्हणून आमच्या पुंडे मॅडम आणि उपस्थित आपण सर्व ग्रामस्थ शिंदे मॅडम, विकी पारखे आणि त्याचा सर्व मित्र परिवार उपस्थित, सर्व बंधू आणि भगिनी, खरंतर शिवसेनेच्या अंतर्गत संघटनेची बांधणी हा विषय घेऊन आम्ही आज तालुक्यामध्ये सुरुवात केली आहे।
आणि दुग्ध शर्करा एक म्हणून या कामामध्ये काम म्हणून आजचा हा भूमिपूजन सोहळा रस्त्याचा असलेला गावठाण किती मला ते ठाकरवाडी या रस्त्याचं डांबरीकरण 40 लाख रुपये, अंगणवाडी बांधकाम 8.5 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा खोली दुरुस्ती 5 लाख रुपये, असा जवळजवळ 53,50,000 रुपये अशा पद्धतीचा हा 53.5 लाखाचा निधी या ठिकाणी वितरित होतोय। मी मनापासून आदरणीय जिल्हा परिषद सदस्यांचं कौतुक करतो आणि एक गोष्ट आवर्जून सांगतो की या मीना खोऱ्यामध्ये खरं तर रस्त्याचं जाळं आपण विणलं तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या पटलावर हा तालुका दळणवळणाच्या निमित्ताने आता सध्या 1 नंबरला आहे, परंतु गुलाबशेठ पारखे यांचा आपल्या सर्वांशी आलेला संपर्क आणि त्यांच्यावर तुम्ही केलेलं प्रेम इतरपूरच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने मी 1 नंबरची कामं तालुक्यात केली आणि 1 नंबरने तुम्ही मला घरी पाठवलं तसं आता या मतदारसंघात करू नका। ज्यांनी 1 नंबरची कामं केली त्याच्यानंतर पश्चातापाची वेळ येते। आज सगळे पश्चाताप व्यक्त करतायत की आमचा फोन उचलायला कोण नाही, संपर्क करायला कोण नाही, आम्हाला आमदार भेटत नाही, आम्हाला खासदार भेटत नाही। ही वेळ काय येते तर आपले शेवटच्या 15 वर्षांमध्ये आपली मनस्थिती आपण जागेवर ठेवत नाही काम करताना, त्यामुळे माझी विनंती आहे गुलाबशेठ यांनी मुंबई सोडून आपल्यामध्ये आपलं स्वतःचं आयुष्य उभं केलं आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्व बारकाईने सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात आणि मला खात्री आहे की आपले नेतृत्व करणारे सन्माननीय शिवाजी राणराव पाटील असतील, आपल्या शिवसेनेचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषदचे गटनेते सन्माननीय देविदासजी दरेकर साहेब असतील आणि या विभागामध्ये काम करणारे आपले गुलाबराव असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपल्या बस्ती गावाला निर्णायक पद्धतीची ही भूमिका उंचीवर न्यावी लागणार आहे। आणि बस्ती हे गाव जरी छोटं असलं तर तुमची तळमळ आणि आमच्या प्रयत्नाला यश आलं आणि तालुक्यामध्ये जे 5 क वर्ग माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये दिलंय आपल्या सर्वांची विनंती आली, गुलाबरावांची विनंती आली, सन्माननीय सरपंचांची तुमची विनंती आली या गावाची, आणि पाहता पाहता जे 5 क वर्ग दिलंय महाराष्ट्रामध्ये एका वेळेला 5 वर्ग देणारा मी पहिला आमदार आहे, ब वर्ग 4 देणारा पहिला आमदार आहे, आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देतो आणि त्याच्यामध्ये बस्तीचं नाव आहे, क वर्गाचा दर्जा आपल्याला मिळालेला आहे। त्यामुळे साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद या गावांना आहे, बस्ती सावरगावला। आपण सर्वांनी विकासाची कास धरावी, राजकारण तेवढा पुरतं होतं, राजकारणामध्ये नेमकी आपली सस्य वळपण होते, त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी इतरपूरच्या कालखंडामध्ये विकासाची कास धरली पाहिजे आणि गुलाबशेठ सरकार हे जबाबदार व्यक्तिमत्वला बरं अतिशय कमी बोलणारं व्यक्तिमत्व आहे, बरं कुणाला त्रासदायक पण नाहीये, खूप सरळ आहे, वरच्या आवाजाने बोललेलं मी आजपर्यंत गुलाबशेठला कधी ऐकलं नाही, त्यामुळे गुलाबशेठ हा एकदम संयमी व्यक्तिमत्व आहे, सरळ आहे, चांगले आहेत, त्यामुळे आपण विकासाची कास धरावी। तर ह्या ज्या सगळ्या महिला भगिनी आहेत किंवा आमचे तरुण आहेत किंवा आमचे शेतकरी आहेत यांना असं वाटतं की आमचं गाव हे गाव सर्वांगीण बाबतीमध्ये हे गाव आमचं विकासाने पुढे आलं पाहिजे आणि म्हणून विकास हा आपल्या लोकशाहीचा फार महत्वाचा मूलभूत हक्क आहे, त्या मूलभूत हक्काचा विचार करून आपण अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका सर्वांनी या ठिकाणी पार पाडावी। इथे आलेले सर्व अधिकारी जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगलं काम करतायत, होडगे रामसाहेबांची खूप वर्षाची जुनी सर्व्हिस खरं तर या तालुक्यामध्ये आहे, निश्चितपणे आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात, आधीचा वेळ घेणार नाही, माऊली शेटला याच्यासाठी आपण आज बोलायला संधी त्यांना मिळाली नाही, खरं तर या कार्यक्रमामध्ये माझी विनंती आता अशी आहे संघटना बांधण्याच्या काळामध्ये तुम्ही उद्घाटन धरू नका आणि येथून पुढच्या कालखंडामध्ये लक्षात ठेवा की आपल्या संघटनेला जो प्रोटोकॉल आहे विके तो प्रोटोकॉल आदरणीय बाळासाहेब उद्धवजी आदित्य साहेब आणि त्याच्यानंतर शिवाजी आढाव पाटील जिल्हा प्रमुख शरद सोनवणे त्यानंतर तालुका प्रमुख आहेत, आता ही सगळी जी पदाधिकारी आहे यांना बरोबर घेऊन येतो पुढच्या कालखंडामध्ये, मग व्हॉट्सअप असेल किंवा सोशल मीडिया असेल किंबहुना आता हा जो बोर्ड तुम्ही आता छान बनवला असं, कारण काय होतंय माहिती का, हल्ली सगळ्या गोष्टी इतक्या जवाब म्हणजे फटफट होतात या सगळ्या सोशल मीडियावर, तर आपली एखादी स्व तांत्रिक चूक आपल्याला निश्चितपणे त्या संघटनेला योग्य राहत नाही। तुम्ही डीआर फार जुनी माणसं, तुम्हाला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे, आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टीच्या वास्तविक व्यवस्थेशी आपण जोडून घ्यावं आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही कराल इतरपूरच्या कालखंडामध्ये मला खात्री आहे आपण नवीन जोमाने कामाला लागलेलो आहे। मी या मतदारसंघाच्या व्यवस्थेच्या संपूर्ण गावांच्या
अतिशय विकासाच्या उंचीवर पाहत असताना बस्तीचं सुद्धा मी कौतुक करतो, बस्तीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करतो, इथल्या ग्रामपंचायत सदस्यांचं, आजीबाजी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करतो, महिला भगिनी असतील. आपलं गाव अतिशय जबाबदारीनं वागणारं गाव आहे. निश्चितपणे आपल्या सर्व ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि करोनाचा कार्यकालाचा तिसरा टप्पा याची दाट शक्यता आहे. आपण कोणीही त्या ठिकाणी बेसावध राहू नका. स्वतःची काळजी, माझं कुटुंब, माझी जबाबदारी ही गोष्ट जी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे ती आपल्या सर्वांना बंधनकारक आहे. आपण सर्वांनी स्वतःच्या कुटुंबाची, स्वतःच्या व्यवस्थेची, आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या गावची आणि सार्वजनिक जीवनाची काळजी घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या गावामध्ये मधल्या कालखंडामध्ये कोरोनाच्या मोठ्या प्रादुर्भावामध्ये काही लोक गेले असतील त्यांना शिवसेना संघटनेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना सुरक्षिततेची जबाबदारी निश्चित करून आपण सर्वांनी उद्याच्या कालखंडामध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी किती काही प्रॉपर्टी वाढवणार त्यापेक्षा मी माझं आयुष्य किती पटीने वाढवणार, मी किती जास्तीत जास्त या पोहोचलावर मी माझ्या मानवतेच्या व्यवस्थेने जगेन आणि माझ्या आयुष्याच्या आणि माझ्या कुटुंबाच्या जबाबदारीला पुढे घेऊन मी माझं जीवनमान व्यतीत करेल ही अपेक्षा मी आपल्या सर्व म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो. आणि आपण जो काही घाईमध्ये हा कार्यक्रम घेतला आम्हाला येता आलं, खरं आमच्याकडे वेळ अपुरा आहे म्हणून आम्ही घाई केली, तर तुमच्या कुणाचा अवमान व्हावा किंवा तुमची मानमर्यादा मोडावी ही आमची कधीच भूमिका नसते, परंतु वेळ आमच्या हातामध्ये कमी आहे. आपण या सगळ्या गोष्टीचा विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या विविध विकास कामांच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात, मी मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, बस्ती. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.